नमस्कार ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचं ॲग्रीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्याला आज आपण काल जो टॉपिक टिश्यू कल्चरचा सुरू केला कल्चर कल्चर होता त्या टिश्यू कल्चरमध्ये टिश्यू कल्चर म्हणजे काय त्याची डेफिनेशन त्याच्यासाठी काय काय आपल्याला रिक्वायरमेंट आहेत त्या आपण पाहिल्या होत्या पहिली टिश्यू कल्चरची डायग्रॅम आपण बघितली होती आणि आज आपल्याला टेक्निक त्या टिश्यू कल्चरचे पाहायचे आहेत म्हणजे आपण साधारणतः काय काय त्याच्यासाठी करायचं आहे द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर इनव्हॉल्व फॉलोइंग स्टेप्स लक्षात घ्या हे सगळ्या स्टेप्स फार महत्त्वाच्या आहेत पहिला पॉईंट क्लिनिंग क्लिनिंग म्हणजे स्वच्छ करणं स्टरिलायझेशनचा अर्थ कळतो निर्जंतुकीकरण करणं ऑफ ग्लासवेअर्स अँड इन्स्ट्रुमेंट ग्लास इन अँड इन ओव्हन ऑर ॲटोक्ले म्हणजे आपल्याला क्लीन करायचे स्टरिलाईज करायचे सगळी वापरली जाणारी ग्लासवेअर्स म्हणजे तिथं वापरली जाणारी थोडक्यात समजा कुंडी सगळी स्वच्छ करून स्टरिलाईज करून घ्यायची आहेत ॲन इन्स्ट्रुमेंट इन ॲन ओव्हन ऑर ॲटोक्लेव ओव्हन म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर मेंटेन करता येतं असं इलेक्ट्रिक डिव्हाइस असतं किंवा लॅबोरेटरीमध्ये त्यालाच अटोक्लेव्ह असं म्हणतात सिलेक्ट दुसरा पॉईंट सिलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ न्यूट्रियन मीडियम मग आपल्याला न्यूट्रियन मीडियम कुठलं वापरायचं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचं प्रिपरेशन करायचं शक्यतो हे न्यूट्रियंट मीडियम वापरलं जातं त्याला म्युरॅसेज अँड स्कूक्स स्कूग मीडियम किंवा एम एस मीडियम असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये विथ नॉन कॉन्सन्ट्रेशन्स अँड प्रपोर्शन ऑफ डिफरंट कॉम्पोनंट तर त्या मीडियममध्ये आपल्याला माहीत असलेल्या कॉन्सन्ट्रेशनचे आणि प्रपोर्शनचे वेगवेगळे कॉम्पोनंट ॲड केलेले असतात नंतरचं पॉईंट स्टरिलायजेशन ऑफ न्यूट्रियन मीडियम इन अँड अटोक्लेव्ह फॉर ट्वेंटी मिनिट्स आणि हे न्यूट्रियन मीडियम आपल्याला ट्वेंटी मिनिट्सपर्यंत स्टरिलाईज करायचं ॲटोक्लेव्हमध्ये अंडर कॉन्स्टंट प्रेशर ठराविक प्रेशरमध्ये आपल्याला ते क स्टरिलाईज करायचं आणि ते प्रेशर आपल्याला दिलेलं आहे दॅट इज फिफ्टीन एल बी पर इंच स्क्वेअर ॲट ए टेम्परेचर ऑफ वन झिरो फायू डिग्री तर फिफ्टीन एल बी पर इंच स्क्वेअर हे त्याचं युनिट दिलेलं आहे हे लक्षात घ्या प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल याच्यानंतर आपल्याला प्लांट मटेरियल तयार करायचं आहे म्हणजे काय दॅट इज एक्स प्लांट इन्क्लूड आयसोलेशन ऑफ एक्स प्लांट म्हणजे पहिल्यांदा प्लांटकडून आपल्याला ते मटेरियल काढून घ्यायचं आहे फॉलोड बाय सरफेस स्टरिलायझेशन मग त्या एक्सप्लांटचं आपल्याला स्टरिलायझेशन करायचं आहे अँड रिन्सिंग विथ वॉटर आणि ते वॉटरनी धुवून घ्यायचं आहे स्वच्छ नंतरचा पॉईंट इनॉक्लेशन ऑफ एक्स प्लांट इन द कल्चर फ्लास्क कंटेनिंग स्टरिलाइज न्यूट्रिएंट मीडियम इनॉक्लेशन ऑफ एक्सप्लांट एक्सप्लांट आपल्याला कल्चर मीडियममध्ये ठेवायचं आहे फ्लास्क कंटेनिंग स्टरिलाइज्ड म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी आपण न्यूट्रियन मीडियम भरलेलं आहे इनॉक्लेशन इज डन इन लॅमिनर एअर फ्लो कॅबिनेट युनिट मग आता इनॉक्लेशन कुठं करायचं आहे तर लॅमिनेट लॅमिनर एअर फ्लो कॅबिनेट युनिटमध्ये ते आपल्याला करायचं आहे लॅबमध्ये ती व्यवस्था केलेली असते इन्क्युबेशन ऑफ द ॲट इनॉक्लेटेड एक्सप्लांट इन द फ्लास सेल्स ऑफ एक्स प्लांट ग्रो आणि इन ऑफ इन्क्युबेशन पिरियडमध्ये एक्स प्लांट वाढायला लागतो प्रॉलिफरेट होतो टू फॉर्म कॅलस आणि तिथं काय तयार होतं कॅलस कॅलस म्हणजे एक मास ऑफ सेल तयार होतं त्यालाच आपण अनऑर्गनाईज्ड मास ऑफ सेल म्हणतो विथिन इन टू टू थ्री वीक दोन ते तीन आठवड्यामध्ये हे तयार होतं नंतरचा पॉईंट सब कल्चरिंग ऑफ द कॅलस सब कल्चरिंग म्हणजे आपल्याला त्या कॅलसचं सब कल्चरिंग त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि पुन्हा दुसऱ्या टेस्ट्यूबमध्ये ते वाढवायचेत इफ द कॅलस इज टू बी मेंटेन फॉर लाँगर पिरियड कॅलस इज डिव्हायडेड इन टू थ्री टू फोर सेगमेंट्स अँड ट्रान्सफर फॉर फ्रेश कल्चर मीडियम म्हणजे त्याच तयार झालेल्या कॅलसचे तीन ते चार भाग करायचे आणि ते वेगवेगळ्या फ्रेश कल्चर मेडियममध्ये आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा टेस्ट ट्यूबमध्ये किंवा कंटेनरमध्ये ठेवणार आहोत प्रत्येकामध्ये फ्रेश कल्चर मीडियम आपल्याला भरायचं आहे पुढचा पॉईंट ऑर्गॅनोजेनेसिस ऑर्गॅनोजेनेसिस याचाच अर्थ फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स इनिसिएशन ऑफ रूटिंग अँड शूटिंग आता प्लॅन्टमध्ये कुठले ऑर्गन्स असतात रूट आणि शूट तर ते रूट तयार व्हायला सुरुवात होते शूट तयार व्हायला सुरुवात होते दॅट इव्हेंच्युअली लीड्स टू प्लॅन्टलेट फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर काय तयार होणार आहे प्लॅन्टलेट तयार होणार आहे नंतरचा पॉइंट आहे हार्डनिंग आता हार्डनिंग या शब्दाचा अर्थ समजून घ्या प्लॅन्टलेट्स आर ट्रान्सफर टू पॉलिथीन बॅग कंटेनिंग स्टरिलाइज्ड सॉईल प्लॅन्टलेट लॅबमध्ये तयार झालेले कंटेनरमध्ये तयार झालेले आपण पॉलिथीनच्या बॅगमध्ये भरतो की ज्याच्यामध्ये ऑलरेडी सॉईल भरलेली आहे अँड केप्ट अंडर लो लाईट अँड हाय ह्युमिडिटी आणि कुठे ठेवतो लो लाईट असेल तिथं आणि हाय ह्युमिडिटी असेल तिथं कंट्रोल्ड कंडिशन्स प्रेफरेबली इन ग्रीन हाऊस फॉर सुटेबल पिरियड ऑफ टाईम ठराविक वेळेपर्यंत आपण ते हाऊसमध्ये लो लाईटला आणि हाय ह्युमिडिटीला ठेवतो आफ्टर हार्डनिंग ह्या पिरियडमध्ये काय होतं त्याचं हार्डनिंग होतं आफ्टर हार्डनिंग द प्लॅन्टलेट्स फ्रॉम पॉलिथीन बॅग ऑर पॉट्स आर ट्रान्सफर टू द फील्ड आणि याच्यानंतर आपण ते प्लॅन्टलेट शेतामध्ये लावू शकतो किंवा ट्रान्सफर करू शकतो तर या पद्धतीनं आपल्याला डायग्रॅम जी दिलेली आहे त्या डायग्राममध्ये आपल्याला काय काय पॉईंट्स बघायचे होते बघा पॅरेंट प्लांट आहे एक्सप्लांट सरफेस स्टरिलायजेशन आहे एक्सप्लांट डिसेक्ट डिसेक्टेड इन पीसेस म्हणजे छोटे छोटे त्याचे तुकडे केलेले आहेत सेपरेटेड प्लांट केलेले आहेत न्यूट्रियन मीडियम आहे इनॉक्लेशन ऑफ रूटिंग अँड शूटिंग आहे हार्डनिंग आहे प्लांटलेट्स आर ट्रान्सफर टू द पॉट्स ऑर पॉलिथीन केप्ट इन ए पॉली पॉलिहाऊस प्लॅन्टलेट्स फॉर्म ए फ्रॉम द पॉट्स और पॉलीबॅग आर ट्रान्सफर टू द फील्ड साधारणतः आपण टेक्निकमध्ये जवळजवळ दहा पॉइंट्स तिथे पाहिले आणि ह्या दहा पॉइंट्समध्ये कुठल्या डायग्रॅममधून जी शेव शेवटी तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे त्या डायग्रॅममध्ये काय काय केलं जातं हे तुम्हाला ते सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा आपण एक्सप्लांट वेगळं करतो मग त्याचे तुकडे करतो मग ते वाढवतो मग लॅबमध्ये कसं ठेवतो मग पॉलिथीन बॅगमध्ये कसं ठेवतो हे आपल्याला फोटोग्राफच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे हे जरा व्यवस्थित साईड बाय साईड बघून घ्या आणि मग त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे मायक्रो प्रपोगेशन हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू रितेश सार्थक आणि निकम प्रतीक मला अजून एकही एक होमवर्क तुमचा बघायला मिळेल मिळालेला नाही तुम्हाला काही व्हिडिओ बघायला प्रॉब्लेम होतोय का तसं काही असेल तर मला फोनवर सांगा किंवा पॅरेंटशी मला चर्चा करायला द्या म्हणजे आपण पॅरेंटशी बोलू शकतो तुमच्या अडचणी त्यांच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत पण आपल्याला आता अभ्यास करणं फार आवश्यक आहे याच्यानंतर आपल्याला बा सुरू झाल्यानंतर कॉलेज फारसा वेळ अभ्यासाला मिळणार नाही आहे हे लक्षात घेऊन अभ्यास करून, करून होमवर्क पूर्ण करून द्या आज आत्ता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुमचा होमवर्क किंवा काही कॉन्टॅक्ट झाला नाही तर मला प्रत्यक्ष तुमच्या घरी फोनवर बोलावं लागेल थँक्यू